विधान परिषदेचे आमदार आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देणारा ट्रक आणि ट्रक चालक या दोघांनाही पोलिसांनी पकडले. गुजरातमधल्या वापी इथून पोलिसांनी या चालकाला अटक केली आहे. मीरा भाईंदर हद्दीतल्या कासा टोलनाक्यावरून गुजरातकडे जाताना हा ट्रक सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हा ट्रक दमणमध्ये असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पालघर पोलिसांशी तातडीनं संपर्क साधला. या प्रकरणात अधिक तपास केला असता या ट्रकचा मालक पालघर जिल्ह्यातल्या कासा पोलीस ठाणे हद्दीत असल्याचं पोलिसांना कळलं. त्यानंतर पालघर पोलिसांनी ट्रक मालकाला विश्वासात घेऊन ट्रक आणि ट्रक चालकाची माहिती घेतली. ट्रक मालकाने ट्रक आणि ट्रक चालक हे दोघेही दमणमध्ये असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर कासा पोलीस ठाण्याच्या पथकानं दमणमधून ट्रक आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. रात्री उशिरा कासा पोलीस स्टेशनला ट्रक आणि ट्रक चालकाला आणण्यात आलं. त्यानंतर या दोघांनाही रायगडमधल्या रसायनी पोलीस ठाण्याला हलवण्यात आलं. ही माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. सदर प्रकरणामध्ये जी गाडी इन्वॉल्व्ह होती त्या गाडीसंदर्भातली माहिती रायगड पोलिसांनी त्यांना मिळाली होती. त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन त्याबाबत दिली होती की आपल्या हद्दीतील त्यांचा जो पत्ता आहे, ओनरचा पत्ता, तो आमच्या हद्दीतील कासा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होता. त्या अनुषंगाने तसा मेसेज मिळाल्यामुळे आम्ही संबंधित जे वाहनाचे मालक आहेत त्यांना विश्वासात घेऊन या बाबतीमध्ये त्यांचे जे वाहन होतं ते दमन या ठिकाणी होतं. त्याचा ड्रायव्हर आणि वाहन हे दमन या ठिकाणी गेलेलं होतं. आमचे एके श्रीकांत शिंदे ते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या वाहनाला चालकासकट ताब्यात घेतलं आणि कासा पोलीस स्टेशनला आणून त्यानंतर रसायनी पोलीस स्टेशनचे त्यावेळचे प्रभारी अधिकारी तिथे पोचल्यानंतर आम्ही ते वाहन त्यांच्या सुपूर्द केलेलं आहे. नाही, हे हँडओव्हर रात्रीच केलेलं आहे. रात्रीच ती टीम रायगड पोलीसची आलेली होती, त्यांना आम्ही ते हँडओव्हर रितसर हँडओव्हर केलेलं आहे.